नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक महान क्रांतिकारक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण. चला तर मग सुरुवात करूया. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व माझ्या मित्रांनो, आज मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांविषयी माहिती सांगणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देणारे पहिलेच ICS अधिकारी म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. अशा या महान नेत्याचा जन्म 23 जानेवारी 1897 ओरिसा येथील कटक येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ तर आईचे नाव प्रभावती देवी असे होते. नेताजींचे शिक्षण BA झाले होते. त्यांनी ISW 1920 ICS परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. ISW 1924 कलकत्ता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची चिरंजन दास यांनी नियुक्ती केली. परंतु याच पदावर असतानाच कोणताही पुरावा नसताना इंग्रज सरकारने क्रांतिकारकांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून त्यांना अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वातंत्र्यासाठी भारताने सशस्त्र लढा करावा असा प्रचार ते करत होते. त्यामुळे इंग्रज सरकारचा त्यांच्यावर रोष झाला. सरकारने त्यांना तुरुंगात डांबले पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना घरीच नजर कैदेत ठेवण्यात आले. 15 जानेवारी 1941 रोजी सुभाषबाबू वेषांतर करून इंग्रजांच्या पहाऱ्यातून निसटले. काबूल मार्गे ते जर्मनीची राजधानी बर्लिन येथे गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सुभाषबाबूंनी हिटलरशी चर्चा केली. जर्मनीमध्ये आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले. राजबिहारी बोस हे भारतीय क्रांतिकारक त्यावेळी जपानमध्ये राहत होते. सुभाषचंद्र बोस जर्मनीहून एका पाणबुडीतून जपानला आले. मलेशिया, सिंगापूर, म्यानमार इत्यादी पूर्व आशियाई देशांतील भारतीयांचा हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापन केला होता. जपानच्या हाती पडलेल्या इंग्रजांच्या लष्करातील हिंदी सैनिकांनी आझाद हिंद सेना त्यांनी संघटित केली होती. तिचे नेतृत्व स्वीकारण्याची सुभाषबाबूंना राजबिहारी बोस यांनी विनंती केली. नेताजींनी ती मान्य केली. अशा रीतीने सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे सरसेनापती बनले. 1943 ऑक्टोबर महिन्यात सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली आझाद हिंद सरकार स्थापन झाले. अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सरकारने तेथे तिरंगा ध्वज फडकवला. अंदमानला शहीद बेटे व निकोबारला स्वराज्य बेट अशी नावे दिली. तिरंगा ध्वज हे आझाद हिंद सेनेचे निशान, जय हिंद हे अभिवादनाचे शब्द, चलो दिल्ली हे घोषवाक्य तर कदम कदम बढाए जा हे समर्स गीत होते. 1944 अखेरीस युद्धाचे पारडे इंग्लंड व अमेरिका यांच्या बाजूने झुकू लागले. जपानने या क्षेत्रातून माघारीचा निर्णय घेतला. त्यामुळे एकंदर परिस्थितीमुळे आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. जपान सरकारच्या निवेदनानुसार सुभाषचंद्र बोस एका विमानाने टोकियोला जाण्यास निघाले असताना त्या विमानाचा फोर्मोसो बेटावरील विमानतळाजवळ अपघात झाला. या अपघातात 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा दुर्दैवी अंत झाला.
भारत सरकारने 1992 साली सुभाषबाबूंना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला। परंतु बोस कुटुंबियांनी तो स्वीकारण्यास नकार दिला। अशा या महान व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन।